शनिवार दिनांक 27 जुलै 2019 दुपारी 12 वाजता वारणानगर येथे स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने UPSC स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून यश संपादन केलेल्या यशवंतांचा गौरव सोहळा विजन 2019 वारणा समूहाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर विनयजी कोरे सावकर यांचे शुभ हस्ते स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय NH पाटील साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. गेली 11 वर्षे पश्चिम महाराष्ट्र बेळगावसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील अंदाजे 20,000 लोक आवर्जून या सोहळ्यामध्ये यशवंतांनी व्यक्त केलेल्या भावभावनांची मार्गदर्शनाची अनुभूती घेतात आणि हेच त्यांचे विचार सर्व क्षेत्रातील लोकांना मार्गदर्शक ठरतात. संपूर्ण भारतात होणार नाही अशा आगळ्या वेगळ्या सत्कार सोहळ्यात सहभागी होण्याचा मान सहभागी होण्याचं भाग्य आज आम्हाला मिळत आहे. आमच्यापैकी प्रत्येक जण हा सोहळा अभिनंदन सोहळा अटेंड करण्यासाठी फार उत्सुक होता. याचं कारण असं की हा मराठी माणसांचा मराठी मातीतून आलेला आपल्या आपुलकीने आलेला हा एक सोहळा. इथं सत्कार किंवा कौतुक समारंभ एवढा इन्स्टिट्यूशनलाइज झालाय म्हणजे त्याला एक संस्थात्मक स्वरूप लाभलंय. 250 मला वाटतं विद्यार्थी इथं येऊन गेले. सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे विलासराव दादा कोरे आणि त्यांच्या निष्ठावंत सहकाऱ्यांनी वारणेच्या खोऱ्यामध्ये वारणा समूहाच्या विधायक उपक्रमांमधून सर्वांगीण ग्रामीण विकास साकारला. देश विदेशामध्ये सहकार चळवळीतील मानदंड असलेल्या वारणेच्या या विकासाचा अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी गौरव केला आहे. माजी राष्ट्रपती महामहिम APJ अब्दुल कलाम यांनी वारणेने साकारलेल्या सर्वांगीण ग्रामीण विकासाबद्दल आपल्या वारणा भेटीमध्ये आनंद व्यक्त केला. वारणा समूहातील सर्व उपक्रम आज आपली सुवर्ण महोत्सवी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करीत आहेत. हाच वारणेचा वारसा परंपरा संपूर्ण कोरे कुटुंबांनी वारणा परिवार अविरतपणे पुढे चालवित आहे. शेतकरी कष्टकरी आणि कधी काही 50-60 वर्षापूर्वी जिथे दरोडेखोरांचं राज्य होतं चंबळच्या खोऱ्यासारखा जो भाग होता तोच भाग देशातला सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेला भाग झाला. कोरे कुटुंबांनी इथे वारणा उभं केलं आणि सुराज्याचं तोरण बांधलं. सहकाराचा विषय येतो ग्रामीण विकासाचा विषय येतो तर वारणेचं नाव देशामध्ये मोठ्या आदरानं आणि मानानं घेतलं जातं. या गौरव सोहळ्यातील यशवंतांच्या प्रकट भावविश्वातून समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या भवितव्याची प्रेरणा मिळाली आहे. सुराज्य फाउंडेशनच्या कामावरती जर मी आता या व्यासपीठावरती तुमच्या पुढे बोलणं म्हणजे अशा तळपत्या सूर्यावरती बॅटरीनं प्रकाश टाकून हा सूर्य असं दाखवण्यासारखं होईल. फक्त स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्यापेक्षा स्पर्धेसाठी तयार व्हा. आम्हाला शह देऊ पाहणारे जे कुठले समाजकंटक आहेत त्यांना वजीरासारखं या वजीरासारखं आम्ही सामोरं जाऊ. पाठीवर हात ठेवून लढ म्हणणं प्रत्येक लढाईतील विजयाचा सन्मान करणं त्या यशाची प्रेरणा समाजाला देणं आणि प्रत्येक क्षणाला नवा माणूस उभा करणं हा वारणा समूहाचा रिवाज आहे. प्रत्येकाला वाटतं जय जयकार व्हावा आपलं कौतुक व्हावं पण असं तसं कौतुक होत नाही. सोच बदलो सितारे बदल जाएंगे नजर बदलो नजारे बदल जाएंगे कश्ती बदलने की जरूरत नहीं रुख बदलो किनारे बदल जाएंगे. जो रोज स्वतःला अपडेट ठेवेल समाज जग ज्या वेगाने निघाले ज्या बदलांना बरोबर घेऊन निघाले त्या बदलांच्या बरोबर जो स्वतः चालायचा प्रयत्न करेल तोच खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेत टिकेल. फाउंडेशन गेली 11 वर्षे महाराष्ट्रातील 350 अधिक हायस्कूल्समध्ये सुराज्य स्पर्धा परीक्षा फाउंडेशन कोर्स राबवित आहे. या कोर्समधील अव्वल विद्यार्थ्यांचा सत्कार या यशवंतांच्या शुभ हस्ते प्रतिवर्षी या कार्यक्रमामध्ये संपन्न होतो आहे. सुराज्य फाउंडेशन सारखे जे उपक्रम आहेत या उपक्रमातून एक अशी एक गोष्ट घडावी ज्याच्यासाठी महाराष्ट्र खूप वर्ष मुकला आहे. सुराज्य फाउंडेशन चर्चा करत बसण्यापेक्षा ते कॉन्क्रीट काहीतरी करत आहेत. फाउंडेशनने प्रकाशित केलेल्या यशवंतांची मनोगती असणाऱ्या DVD आणि मुलाखत संग्रहास लाखोंच्या घरात प्रतिसाद मिळत आहे. सर्व स्तरातील व सर्व क्षेत्रातील लोक आजही या उपक्रमाने एका निश्चित ध्येयाने प्रेरित होत आहेत अभिव्यक्त होत आहेत. या कार्यक्रमामधून आम्हाला जीवन कसं जगायचं याची आज प्रेरणा मिळाली. समाजात कुठेतरी याविषयी खूप मोठं प्रबोधन होतंय. तरुण पिढी याच्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने वळत आहे. म्हणूनच आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण शनिवार दिनांक 27 जुलै 2019 दुपारी 12 वाजता
वारणानगर येथे सुराज्य फाउंडेशन यांच्या वतीने UPSC स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून यश संपादन केलेल्या यशवंतांचा गौरव सोहळा व्हिजन 2019 संपन्न होत आहे. या समारंभास आपले कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारासह उपस्थित राहावे ही नम्र विनंती. धन्यवाद.